दासवे गावच्या सरपंचाचे अपहरण करून 47 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. लवासा प्रकल्पातील दासवे गावच्या सरपंचाचे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करून 47 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वारजे येथील महर्षी कर्वे विद्यालयाजवळून रविवारी सायंकाळी त्यांचे अपहरण करून रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. शंकर महादेव धिंदवे असे या सरपंचाचे नाव आहे. आम्ही शरद मोहोळची माणसे आहोत असे सांगून त्यांनी पैसे मागितल्याची तक्रार धिंदवे यांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळी दासवे गावातील कार्यक्रम संपवून धिंदवे पुण्यात आले होते. महर्षी कर्वे विद्यालयाजवळ सायंकाळी 6:30 सुमारास ते थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या 5 जणांनी त्यांना अडवले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्यासह त्यांचे वाहन चालक रंगनाथ चौगुले यांचे अपहरण करून मुळशी तालुक्यातील मोठा गावात नेले. तेथे धिंदवे यांना मारहाण करून पैशाची मागणी करण्यात आली. अपहरणकर्त्यांच्या भीतीने धिंदवे यांनी धायरी येथील घरात पैसे असल्याचे अपहरणकर्त्यांना सांगितले. त्यांच्याकडून त्या घराच्या किल्ल्या अपहरणकर्त्यांनी घेतल्या. त्यानंतर तिघे अपहरणकर्ते वाहन चालक चौगुलेंना सोबत घेऊन धिंदवे यांच्या धायरी येथील घरी गेले. अपहरणकर्ते धायरीतील घरी आले तेव्हा घरी कोणीही नव्हते. धिंदवे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. जमिनीच्या व्यवहारातून आलेली 47 लाखांची रक्कम कपाटात ठेवली होती, ती त्यांनी काढून घेतली. पैसे घेऊन तिघे अपहरणकर्ते मोठा गावी परत आले. त्यानंतर याविषयी पोलिसांना काहीही न सांगण्याची धमकी देऊन त्यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आले. अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी 4 पोलीस पथके तयार केली असून ती त्यांच्या मागावर आहेत असे वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील दरेकर यांनी सांगितले. याबाबत काल सायंकाळी 6:30 सुमारास हे जे दासवे गाव जे आहे त्याचे जे सरपंच आहेत शंकर महादेव धिंडले म्हणून, तर ते त्यांच्याकडं लवासा सिटीमध्ये कार्यक्रम होता 1 तारखेला. त्या कार्यक्रमानिमित्त काही कर्वेनगरला फ्लेक्स बोर्ड बनवण्यासाठी आले होते त्यांचे गावचे लोक. काही त्यांच्या गाडीतून कारमधून आले होते आणि कारमधून आल्यानंतर त्यांनी ते फ्लेक्स बोर्ड काढल्या झाल्यानंतर काही जेवण बनवण्यासाठी काही मासे आणि खेकडे काही बनवण्यासाठी भाजी काय बनवण्यासाठी काही लोकांना पाहिजे होती, तर त्यासाठी ते पाहण्यासाठी त्या काकडे सिटीच्या समोरच्या बाजूला काही फुटपाथवर मासे विक्री करणारे आणि खेकडे विक्री करणारे लोक बसतात. तर त्या ठिकाणी ते कार येऊन थांबले. थोडं 10-15 फुटावर कार थांबवली आणि ते खेकडे जे जिथं बसतात खेकडेवाले आणि मासेवाले त्या ठिकाणी ते पाण्यासाठी गेले. त्या दरम्यान मोटरसायकलवर काही इसम आले. तर एकूण 3 मोटरसायकल होत्या, एकूण माणसे 5 होती 3 मोटरसायकलवर. तर त्या ठिकाणाहून त्यांना प्रथम रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला आणि गाडीवर बसा म्हणले आणि त्यानंतर त्यांना गाडीवर बसून घेऊन गेले. दरम्यान ड्रायव्हरला चावून लागता ड्रायव्हरही खाली उतरला आणि त्या ड्रायव्हरलाही पण मोटरसायकलवाल्यांनी दमदाटी देऊन त्यालाही मोटरसायकलवर बसवलं आणि घेऊन ते डायरेक्ट पहिले त्या जे कंप्लेनंट आहेत धिंडले त्यांना डायरेक्ट मुठे गावी नेले आणि तिथेही त्यांना मारहाण केली. तर आम्ही शरद मोहोळची माणसं आहोत आणि असं म्हणून त्यांना तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांची माणसं आहोत, आमचे काही शरद मोहोळचे लोक काही आमचे जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून असं करता त्यांनी पैशाची मागणी केली. आणि तो म्हणला आम्ही माझ्याकडे काय आता पैसे नाहीत म्हणल्यानंतर मग तुझं कुठं घर आहे काय आहे असं म्हणून त्यांनी ते घराचं तू कुठं राहतो त्याच्या घराच्या चाव्या कुठे झडती घेतली, त्याच्याकडे चाव्या मिळाल्या आणि मग धायरी गावला त्यांचं धिंडल्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांची काही ही माणसं पाठवून ड्रायव्हरला पाठवून त्या ठिकाणी ते घरातून त्याच्या घरात असलेले बॅगमधून टोटल 47 लाख रुपये काढून घेऊन गेलेले. याबाबत आता पोलीस स्टेशनला आमच्या वारजेला गुन्हा दाखल आहेत, त्या संबंधाने काही अँगलनुसार आम्ही या शरद मोहोळची काय गँग आहे त्यांचे पोर्ट पोलिसांना काही रेकॉर्ड आहे आणि यापूर्वी शरद मोहोळच्या विरुद्ध 2-3 गुन्हे दाखल आहेत, तो वॉन्टेड आहे त्या पोर्ट पोलिसांच्या, त्या अनुषंगाने काही त्याची गँग सदस्य काही बाहेर आहेत का काय या अनुषंगाने तपास करतोय. दरम्यानच्या मीन व्हाईल त्या ड्रायव्हरचाही त्या अनुषंगाने आम्ही शोध घेत आहोत. अशा प्रकारे आमचा तपास चालू आहे.